गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज अपन स्टैंडर्ड फिफ्थ सब्जेक्ट इंग्लिश यूनिट वन रिवीजन सब यूनिट से यस और नो याचा अर्थ असा आहे, सांगा होय किंवा नाही। जसं आपण पाठीमागच्या तासाला अपन थ्री ट्रैक्स अपन बघितले, वन ट्रैक विद इन वन मिनिट कंप्लीट मेक मीनिंगफुल सेंटेंस, अनदर वन मिनिट मेक मीनिंगफुल सेंटेंस, थर्ड वन विद इन वन मिनिट कंप्लीट द सेंटेंस मेक मीनिंगफुल सेंटेंस। याच्यामध्ये आपण पाहत असताना अर्थपूर्ण वाक्य लिहिण्याची शर्यत आपण पाहिली आहे, रेस पाहिली, सेंटेन्स रेस पाहिली। आणि ही सेंटेन्स रेस पाहत असताना आपण अशा पद्धतीनं आपण पाहणार आहोत की जिथं आपल्याला एका मिनिटाच्या आत आपल्याला ही शर्यत पार करायची आहे। जसं आपण रनिंग रेस अनेक रेस आपण पाहतो तशाच पद्धतीची ही रेस आपण पाहिलेली आहे। अँड मेक मीनिंगफुल सेंटेन्स, पॅरेलल्स तुम्हाला वर्ड्स असतील। फॉर द एक्झाम्पल आपण बघितलंय, आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल, आय एम अ टीचर, आय एम अ हाऊस वाईफ, आय एम अ फार्मर, अशा पद्धतीने यू आर अ गर्ल, यू आर अ बॉय, यू आर अ टीचर, अशा पद्धतीची काही पॅरेलल वर्ड्स तुम्हाला वापरायचे, म्हणजेच तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे, शब्द भांडार असणं गरजेचं आहे। आता हे शब्द भांडार आपल्याकडे असलं तरच आपल्याला ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करू शकतो, अदरवाईज थोडा आपल्याला थोडा त्रास होणार आहे। त्यानंतरचा जो भाग आहे से यस और नो, आता काय आहे से यस और नो मध्ये, से यस और नो काय दिले बघा, ते लर्न प्रॅक्टिस अँड प्ले द गेम, प्ले द गेम हा गेम आहे। व्हॉट टाइप ऑफ द गेम, से यस और नो, टी द आन्सर इज यस और नो, अशापर्यंत आपण खेळ खेळायचा आहे की ज्याची उत्तर यस किंवा नो असतील, होय किंवा नाही। ए बी असे काही आणि सी असे काही एक्झरसाइज इथे दिलेले आहेत, पेज नंबर 11 मध्ये असे एक्झरसाइज दिलेले आहेत। तत्पूर्वी मी तुम्हाला काही अर्थ सांगतो या गोष्टीचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आस्क क्वेश्चन्स अँड प्ले द गेम ऑफ गेसिंग द थिंग्स, गेसिंग करायचा, अंदाज करायचा, त्या उत्तरापर्यंत आपण आलं पाहिजे असा हा हेतू आहे। टिल रीच द आन्सर यस और नो, तशी काही उदाहरणे इथे दिलेली आहे। बघा इथं चित्रामध्ये पण सांगितलेलं आहे, या चित्रामध्ये आपल्याला दिसतं बघा, कॅन यू फ्लाय, कॅन वी फ्लाय, आय हॅव गॉट लॉंग एग्स, इज सी ग्रीन, डस सी से क्वॅक क्वॅक, येस, म्हणजे शेवटी आपण क्वॅक क्वॅक लागलो आणि येस उत्तर आलं। ते काय करायचं आहे, ग्रुप पाडायचा, गट पाडायचे। आता आपण ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण ग्रुप पाडू शकत नाही, लक्षात घ्या, फक्त ऍक्टिव्हिटी आपण ही शिकूया। व्हॉट टाईप ऑफ धिस ऍक्टिव्हिटी, ही ऍक्टिव्हिटी कोणत्या प्रकारची आहे, इतकं जरी आपल्याला अंडरस्टँड झालं तरी सफिशियंट इनफ, पुरेसं आहे आपल्याला। काय केलं त्यांनी, कम्प्लीट द सेंटेन्स इन इच बॉक्स टू मेक मिनिंगफुल क्वेश्चन, अर्थपूर्ण प्रश्न तयार करायचे अशा पद्धतीने अर्थपूर्ण।
आणि त्याच्यासाठी काय करायला सांगितलं बघा त्यांनी प्रत्येकी 5 मुलांचा गट करावा त्यामध्ये गटप्रमुख लीडर तुमचा असणारच आहे आपल्या गटातील बी मध्ये काय दिले बघा बी मध्ये मी पुन्हा सांगतो बघा बी मध्ये काय दिले बघा बी मध्ये त्यांनी दिले बर्ड्स एनिमल्स व्हीकल्स आणि टॉयज पक्षी प्राणी वाहन आणि खेळणी यांचा गट दिलेला आहे ग्रुप केलेला आहे यांचा गट दिलेला आहे बर्ड्स मध्ये काय दिले बघा पॅरट क्रो स्पॅरो आऊल डक आणि क्रेन आता काय करायचंय बघा बी मधील गोष्टींच्या भूमिका इतर मुलांना ठरवून द्यायच्या फॉर द एक्झाम्पल एकाला पॅरट एकाला क्रो एकाला डक आणि मग भूमिका घेणाऱ्या मुलाला किंवा मुलीला यस नो पद्धतीने प्रश्न विचारतील आपल्या भूमिकेला अनुसरून तो मुलगा यस ऑर नो असे उत्तर देईल म्हणजे त्याला सांगायचं आहे आपण अंदाज करायचा आहे जसं तुम्हाला माहिती आहे बघा आईचं पत्र हरवलं पाठीमागं आपण काहीतरी रुमाल किंवा काहीतरी टाकतो आणि त्यांना गेस करायचं आहे आणि नाही गेस केलं की त्याला मारायचं असं हा आईचं पत्र तसाच हा गेम एका विद्यार्थ्याला समजा मला जर सांगितलं की तुम्ही पॅरट आहात किंवा डक आहात मग डक हे मला माहिती आहे माझं उत्तर काय डक आहे आणि माझी ऍक्शन काय आहे ते मला माहीत आहे मग मुलं मला प्रश्न विचारतील आणि मुलं ती मुलं मला प्रश्न विचारत ती बरोबर तिथपर्यंत आली की आपण यस म्हणायचं तुमच्या लक्षात आलं का जसा आईचं पत्र हरवलं हा मराठीतला खेळ आहे तशाच पद्धतीचा थोडक्यात हा खेळ आहे आलं लक्षात येस ऑर नो असे उत्तर येईल आणि शेवटी योग्य उत्तर येईपर्यंत अंदाज करेपर्यंत हा प्रश्नाचा खेळ चालूच ठेवायचा आहे पुढील चित्रामध्ये तुम्हाला आपण बघणार आहोत त्या डगचा तुम्हाला दिलेला आहे आणि या पद्धतीनं आपण काय करणार आहोत खेळ खेळणार आहोत म्हणजे बी मध्ये काय सांगितले बघा पॅरट क्रो स्पॅरो आऊल डग आणि क्रेन असे सांगितले एनिमल्स मध्ये काय दिले बघा गट पडले स्क्विरल माऊस एलिफंट लायन कॅट आणि डॉग व्हीकल मध्ये काय सांगितले बघा व्हीकल मध्ये तर व्हीकल मध्ये सांगितलंय बस मोटर कार ऑटो रिक्षा मोटर बाईक एरोप्लेन बायसिकल आणि टॉयज मध्ये काय सांगितले बघा बॉल बलून टॉप डॉग काईट आणि ट्रायसायकल ट्रायसायकल असं सांगितले बरोबर आहे आता बी मुद्दा मी अगोदर बीचा घेतलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की याच्यातले शब्द तुम्हाला ते वापरून काय गेम खेळायचा आहे मग कुणाला ॲनिमल्स आलं तर कॅट कॅट बद्दलच माहिती सांगता आली पाहिजे आपल्याला आता कॅट बद्दलची माहिती जर विचारली तर आपण असं म्हणू शकतो का त्याला कॅन वी फ्लाय उत्तर काय असणार आहे नो असणार आहे मांजर का म्हणू फ्लाय करतं का नाही कॅन वी वॉक येस हॅव आय गॉट हा बोला ना लॉन्ग टे तिथपर्यंत आलो आपण इज सी ग्रीन इज सी ब्लॅक इज सी व्हाईट इज सी ब्राऊन ब्राऊन लक्षात आलं कलरच त्याचा कलर डज सी मॅव मॅव येस अशा पद्धतीचं तुम्हाला उत्तर येणार आहे त्याचाच आधार घ्यायचा आपल्याला तशी ही समजायला थोडी ऍक्टिव्हिटी काय आहे थोडी अवघड आहे पण आपल्याला हा खेळ खेळायचा आहे आणि खेळ म्हटल्यानंतर आपल्याला अवघड असं नथिंग इज इम्पॉसिबल आलं लक्षात आपल्याला समजावून घेणं फार गरजेचं आहे तिथं 3 ट्रॅक्स दिली आहे ग्रीन येलो आणि ब्ल्यू मध्ये दिली आहे
आलं लक्षात? आणि त्याचे काय सांगितले बघा त्यांनी, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप तयार करायचा आहे आणि ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला, म्हणून मी काय वाचलं, सी वाचलं. ओके, सी वाचत असताना आपण बीचा विचार केला आणि मग आपण ए कडे येणार आहोत. मी असं का केलं, तर तुम्हाला पहिल्यांदा समजण्यासाठी, तुमचं कॅरेक्टर समजण्यासाठी, तुम्ही कोणतं कॅरेक्टर घेणार आहे, पॅरेट घेणार आहे, क्रो घेणार आहे का, कोणतं घेणार आहे, का बलून घेणार आहे, का बस घेणार आहे, का लाईट घेणार आहे, म्हणून आणि त्याच्या आधारे आपल्याला ए ची क्वेश्चन्स आपल्याला तयार करता आली पाहिजे, असं इथं पर्पज दिलेला आहे. मग काय आहे बघा तू, हा काय दिले बघा, आय एम इन टू दी ब्रॅकेट मध्ये घातले त्यांनी ग्रीन, आय किंवा एम आय ग्रीन, एम आय ग्रीन. आणि पुढे काय चाललंय, आर वी बर्ड्स, मी ग्रीन आहे, आर वी बर्ड्स, आर वी बर्ड्स, आर यू अ किंग ऑफ एनिमल, आर यू अ किंग ऑफ एनिमल, लक्षात आलं, आर यू अ किंग ऑफ एनिमल्स, मी प्राण्यांमधला काय आहे, बघा प्राण्यांचा राजा आहे. पहिल्यांदा काय म्हटलंय मी, एम आय ग्रीन, नेक्स्ट आर वी बर्ड्स, आणि खाली काय विचारलंय, आर यू अ किंग ऑफ एनिमल्स, एनिमल्स म्हणजे प्राणी, मी प्राण्यांचा राजा आहे का, मग कोण आहे म्हणून, म्हणजे हे जंबल पडतात, म्हणून लक्षात ठेवा, इज सी अ पेट एनिमल, ते पेट एनिमल आहे का, जंगलचा राजा, एनिमल्स प्राण्यांचा राजा, तो पेट एनिमल असू शकतो का, नाही. इज सी ब्लॅक, तो काळा आहे का, इज इट अ टॉय, ते खेळणं आहे का, कदाचित. ओके, आर दे व्हाईट, आर दे व्हाईट, कशा पद्धतीने आपण पूर्ण करणार आहोत बघा, बघा हा, आय एम ग्रीन किंवा एम आय ग्रीन, हे क्वेश्चन बनवायचे आहे. म्हणून लास्टला बघा, आर वी डॉट 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 क्वेश्चन मार्क, अशा पद्धतीचे बनवायचे. आर यू, इज सी, इज ही, इज इट, आर दे, अशा पद्धतीचे आपल्याला काय करायचे, प्रश्न बनवायचे आहे. आता येलो कलरचा काय सांगतो बघा, की हॅव आय गॉट व्हील्स, म्हणजे मला चाक आहे का, हॅव वी गॉट हॉर्न्स, हॅव यू गॉट थ्री व्हील्स, बघा थ्री व्हील्स म्हणजे चाक आहे का, हॅज ही गॉट फर, हॅज ही गॉट अ टेल, हॅज इट गॉट अ रेड रेड बीक, आणि हॅव दे गो ट्रंक्स, हे असे तुम्हाला काय करायचे, पूर्ण करायचे. मी तुम्हाला देतोय, तुम्हाला दाखवतोय त्या पद्धतीने त्याची उत्तर तुमच्या वहीमध्ये ते लिहून घ्यायचे. पहिल्यांदा काय करायचंय बघा, जसं आपण पेज 10 वरती आपण शिकलो तसंच 11 मध्ये शिकणार, पहिल्यांदा ग्रीन, नंतर येलो, नंतर ब्ल्यू, हे एका खाली एक लिहून घ्या, आहे तसं. लक्षात, एम आय ग्रीन क्वेश्चन मार्क, आर वी डॉट 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 क्वेश्चन मार्क, मग डॉट डॉट ठिकाणी आपण भरणार आहोत. काय येणार आहे तिथं, काय येऊ शकेल, हा खेळ आहे. आणि त्यानंतर दिले बघा त्यांनी, डू आय इट माईस, डू वी बार्क, डू यू रोर, डज ही इट वॉर्म्स, डज ही स्विम इन वॉटर, डज इट स्पिन, आणि डू दे राईड फास्ट, असे इथं ट्रॅक दिलेले आहेत ह्या एक मध्ये.
अर्थपूर्ण शब्द तयार करताना प्रश्न तयार करताना कशा प्रकारे प्रत्येक चौकटीत वाक्य पूर्ण करा असे इथे सांगितले. मग आपण जशा पद्धतीने आपण आर वी बर्ड्स, आर वी एनिमल्स, आर वी व्हीकल्स, आर वी टॉयज, काय घालायचं लक्षात आलं का तुम्हाला? या चौघापैकी घालायचं काय घालायचं तुम्हाला बी कॉलम मधलं मी तुम्हाला सांगतोय आणि बी कॉलमचं मी तुम्हाला दाखवले का आहे ते. त्यानंतर ग्रीन, या ग्रीन मध्ये तुम्हाला खेळ खेळत असताना तसंच पद्धतीनं घालायचं आहे. व्हील्स दिलेलं आहे बघा, आलं लक्षात? व्हीकल्स मध्ये हे येतं, व्हील्स येतं व्हीकल मध्ये, वाहनामध्ये चाक येतं, आलं लक्षात? बर्ड्स मध्ये चाक येणार नाही. ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कोणतं रिलेशन कशाशी आहे याचा आपल्याला गेस करता आलं पाहिजे. हा गेसिंग गेम आहे, आपण अंदाजे आपण खेळू शकतो. आपल्याला माहित नसतं आपल्या पाठीमागं आपल्या मित्रानं हा खेळ खेळत असताना आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं, आता नाही आहे, आता तुम्ही ते गेम विसरलाय, आता तुमचं नुसतं मोबाईल गेम आलेलं आहे. हे जुने खेळ आपण तशाच पद्धतीचं हे रिव्हिजन तुम्हाला इयत्ता चौथीमध्ये झालेलं आहे, तेच आपण आता इथं बघणार आहोत. आता ब्ल्यूमध्ये सुद्धा तसंच दिले, गटप्रमुखाने मनातल्या मनात एक संच निवडायचा आहे, मनातल्या मनात, आणि त्याला ते पात्र द्यायचं आहे अशा पद्धतीचं, आणि प्रत्येक नाव शोधून काढावे, नंतर अधूनमधून हा खेळ खेळावा. आलं लक्षात? मग डक कोण आहे त्याला माहित नाही, दुसऱ्याला माहित नाही हा डक आहे. त्याच्या कानामध्ये त्याला सांगायचं, तू लायन आहेस, तू डक आहेस, तू बलून आहेस, तू मोटर कार आहेस, तू स्क्विरल आहेस, तू पॅरट आहेस. हे त्याला कोणालाही दुसऱ्या मुलाला सांगायचं नाही. जेव्हा त्याच्या अनुषंगानं त्याला प्रश्न विचारले जातील, कदाचित तो बस असेल आणि आपण तसं प्रश्न विचारू शकत नाही, एम आय ग्रीन, आर वी बर्ड्स, कारण तो बस आहे, मग तो नो म्हणणार ना, तो नो म्हणणार. म्हणजे बसच्या रिलेटेड तुम्हाला त्याचे क्वेश्चन बनवता आले पाहिजे. थोडा भाग कठीण आहे याची मला कल्पना आहे, पण कमी कमी तुम्हाला प्रॅक्टिस तरी व्हावं, सराव तरी व्हावा या हेतून, आणि झालेला आहे या हेतून तुम्हाला काय करायचं आहे, हा गेम खेळायचा आहे. तत्पूर्वी हा गेम खेळण्या अगोदर तुम्हाला काही गोष्ट लक्षात आली का? बघा, हे चार पाच जणांचा खेळ आहे आणि या पद्धतीनं आधी प्रात्यक्षिक देऊन नंतर पाच पाच जणांचा गटात हा खेळ घ्यायचा आहे. जसं प्रात्यक्षिक तुम्हाला मी दाखवलं अगोदर, पाच जणांच्या ग्रुपमध्ये डक बद्दलची माहिती सांगितली, या पद्धतीनं हा खेळ आपल्याला खेळता आला पाहिजे. आता बघा, आपण कालच्या सेंटेन्स रेस या पाठामध्ये आपण पाहिलंय की शर्यत केलेली आहे, कॉम्पिटिशन आहे, विद इन वन मिनिट यू कम्प्लीट द सेंटेन्स, मेक मिनिंगफुल सेंटेन्स अँड विद इन वन मिनिट. हा तुम्हाला खेळ आपण बघितला आहे, तुम्हाला दाखवलंय पण व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर हा काय करायचा, 100 पेजेसमध्ये गृहपाठ काढायचा, याला मार्क आहे 10. आलं लक्षात? काय करायचंय बघा, तर ट्रॅक वन एका खाली एक लिहून घ्यायचा आहे, ट्रॅक वन एका खाली एक लिहून घ्यायचा आहे. मी तुम्हाला गृहपाठ कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवतोय, त्याच पद्धतीनं तुमचा गृहपाठ आला पाहिजे. आणि प्रत्येकानं आपला गृहपाठ झाल्यानंतर तुम्ही तो माझ्या व्हॉट्सअपला टाकायचं आहे. आम्ही वह्या कधीही कुणालाही कॉल करेन, त्यात वह्या तुम्हाला सबमिट करता आल्या पाहिजे. नंतर ट्रॅक टू काढायचा आहे, आलं लक्षात? आणि ट्रॅक टू काढत असताना आहे तसंच लिहून द्यायचं आहे, आय लाईक, आलं लक्षात? आय लाईक फ्लावर्स, यू लाईक टी,
वी लाइक गेम्स, ही लाइक्स स्वीट्स, सी लाइक्स डांसिंग, इट लाइक्स मील, दे लाइक मूवीज, हे एका खाली एक लिहून घ्यायचं आहे. आलं लक्षात? त्यानंतर ट्रॅक थ्री लिहायचा आहे. आय हॅव अ सायकल, यू हॅव गुड पेरेंट्स, वी हॅव मार्बल्स, ही हॅज ब्ल्यू आईज, सी हॅज अ पप्पी, इट हॅज अ टेल, आणि दे हॅव अ बंगलोज. अशा पद्धतीनं एका खाली एक लिहून तुम्ही काय करायचं आहे, हा गृहपाठ काढून पूर्ण करायचा आहे. पहिला गृहपाठ दिलेला आहे अल्फाबेट्स, दुसरा गृहपाठ देतोय मी तुम्हाला सेंटेन्स रेस, याची तारीख तुम्ही 7/7/21 अशी त्याला तारीख आला. आलं लक्षात? आणि मग या पद्धतीनं आपण काय करणार आहोत की हा गृहपाठ आपण पूर्ण करणार आहोत. यानंतर आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण पाहणार आहोत. आलं लक्षात? तर ती ऍक्टिव्हिटी येस ऑर नो